सोलापूरच्या प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांच्या गाडीवर सोलापूर हैदराबाद रोडवरील इटकड जवळ दरोडेखोरांनी हल्ला केला। त्या प्रसंगामध्ये त्यांचे कुटुंब वाचवले। नेमकी घटना आणि प्रसंग काय होता हे श्वेता हुल्ले यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे। साधारण 8 ते 10 दिवसापूर्वीची घटना असून ते त्यांची आई, भाऊ, त्यांची लहान 3.5 वर्षाची मुलगी आणि भावांचे 2 मित्र अंदूरजवळील चिवरी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते। दर्शन करून सोलापूरकडे येत असताना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इटकड गावाच्या पुढे सोलापूरच्या दिशेने 1 किलोमीटर अंतराच्या हायवेवर गाडी पुढे गेली असताना एक व्यक्ती रस्त्याचा मधोमध हातामध्ये भला मोठा जाड रॉड घेऊन गाडीच्या समोर गाडी अडवत येऊन उभा राहिला। त्याला पाहिल्यानंतर भावाला प्रचंड भीती वाटली। ती गाडी तसाच चालवत पुढे निघाला, पण नवीन किया सेल्टोसच्या ADES फीचरच्या ऑटो इमर्जन्सी ब्रेक या नवीन फीचरमुळे तो व्यक्ती समोर आल्यामुळे अचानक जोरात ब्रेक लागून भरधाव कार जागेवरच थांबली। तो दरोडेखोर समोरच्या बोनटवर काच फोडण्यासाठी म्हणून चढला आणि त्याने आजूबाजूला शेतात लपलेल्या त्यांच्या साथीदारांना आवाज देऊन बोलवले। शेतामध्ये लपलेले 6 ते 7 दरोडेखोर हातामध्ये चाकू, कुऱ्हाड, तलवारी, रॉड अशी शस्त्र घेऊन गाडीवर हल्ला केला। उमरग्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकवर दरोडा टाकून त्यांनी उभा केला होता। ओ ट्रक चालकाला मारहाण सुरू होती। आजूबाजूने हल्लेखोर चाकू, कोयता आणि कुऱ्हाडी यांनी काट्या घेऊन गाडीचा काचा फोडण्याचा प्रयत्न करत होते। गाडीत बसलेले सगळेच प्रचंड घाबरले। तेवढ्यात एकाने पाठीमागून जाऊन काच फोडली। त्या क्षणी समोर असलेल्या दरोडेखोर आणि इतर सगळेच पाठीमागून गाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते। त्यावेळी त्यांच्या भावाने समोरून दरोडेखोर सरकल्यामुळे गाडी स्पीडमध्ये पुढे नेली आणि फास्ट पळवत सोलापूरच्या दिशेला आणली आणि कसे बसे सर्वांचे प्राण वाचवले। या भयानक घटनेमुळे आम्ही सगळेच पूर्ण हादरून गेलो आहे। सोलापूर उमरगा या रोडवर बऱ्याच जणांना हा अनुभव गेल्या अनेक वर्षापासून येत असून या रोडवर बऱ्याच जणांच्या गाड्या अडवून त्यांना लुटले गेले आहेत। या घटनेची रिसर तक्रार केली असून त्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे, पण आपल्या सर्वांपर्यंत ही घटना पोहोचून आपल्याला सावध करावं यासाठी ही पोस्ट केल्याचं त्यांनी म्हटले आहे।